चालकाने मला मारलं ना, मी फक्त 20 एक माणसाचं मला 20 रुपये भेटतं, माझ्या घरी पण कोण नाही कमावणार, मी फक्त एकटा आहे. आणि मी यांच्या मुलाचा एक माणसाचं मला 20 रुपये भेटतं आणि हे लोक मला वरतून मारणार तर मी काय करणार, मला सांगा मी काय करू शकतो, मला घरी पण कोण नाही आहे, एकटाच फक्त काम करतो, अजून कोण नाही आहे घरी पण. किती रुपये मिळतात स्विगीमधून जर आठवड्याला? स्विगीमध्ये काम करणारी सर्वसामान्य मुलं 200 ते 300 रुपये कमवत आहेत पर डे. म्हणजे ज्यांचं जर आपण महिन्याचा हिशोब केला तर 10 ते 12 हजार रुपये ज्यांचं महिन्याचं इन्कम असेल, आमदनी असेल, आणि 20-30 रुपयाच्या गोष्टीसाठी त्यांची आयडी रद्द होते, तर हा मग कुठला न्याय आहे? मला आवर्जून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी आजपर्यंत कधीही बोललो नाही आहे, पण मात्र अशा या हॉटेलधारक यांच्यावर मला उद्धवजी ठाकरे यांना विचारायचं आहे की यांच्यावर कारवाई होईल का. इकडच्या स्थानिक लोकांना मला विचारायचं आहे, इकडच्या स्थानिक प्रतिनिधींना विचारायचं आहे. जर अशा सर्वसामान्य मुलांवर असे अत्याचार होत असतील तर यांच्यासाठी पाठीशी कोण उभा राहील हा सर्वात मोठा प्रश्न मी बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून इथे उभा करतो. आणि असंख्य असे नमस्कार, आपण बघताय बिग न्यूज मराठी, मी शशिकांत मोसे आपलं स्वागत करतो. कांदिवली पश्चिम पोयसर या विभागात आहे मी ज्या जागेवर उभा आहे, आपण पाहू शकता ते माझ्या पाठी हे चायनीजचं हॉटेल आहे. इथे ना मागचं कारण म्हणजे बिग न्यूज मराठीला एक अशी तक्रार आली, आज कोविड सारखं संकट आहे, जर पाहिलं सर्वसामान्य मुलं असतील ते कमी शिकलेले असतील किंवा जे शिक्षित देखील असतील, एक पार्ट टाईम म्हणून स्विगी असेल झोमॅटोमध्ये काम करतो. आज स्विगी आणि झोमॅटो हा एका प्रकारे असा रोल निभावतो आहे मुंबईसारख्या शहरामध्ये, जेव्हा लोक आपल्या कार्यामध्ये कुठेतरी त्रस्त असतात, आपल्या याच्यामध्ये बिझी असतात, तेव्हा स्विगी बॉय एक झोमॅटो बॉय ज्याला आपण डिलिव्हरी बॉय बोलतो, असंख्य असे व्हिडिओ यांच्याबद्दल व्हायरल होतात. आपण असंख्य असे स्विगी बॉय बघतो जे आपल्याला घरपोच खाणं आणून देतात, मात्र ते रस्त्याच्या कुठेतरी कोण्याशी स्वतःसाठी 2 वेळेचं खात असतात. आपल्यासाठी भले पिझ्झा आणून देतात पण मात्र छोट्याशा एका स्टॉलवरून ते वडापाव खात असतात. असे सर्व त्रास सहन करून ते आपलं घर चालवत असतात सर्वसामान्य घरातले असे कुटुंबातले अशी मुलं. मात्र एखादा स्विगी बॉय जेव्हा 2 मिनिटं लेट येतो तेव्हा त्याला शिव्या खाव्या लागतात. जेव्हा तो अशा हॉटेलच्या बाहेर येतो तेव्हा सारख्या अशा हॉटेलधारकांतर्फे त्याला मारहाण होते. माझ्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून दाखवू इच्छितो, असं एक हॉटेल आहे ज्या हॉटेलला कुठल्या प्रकारचा बोर्ड नाही आहे, राजेश चायनीज, त्याचा राजेश चायनीज या नावाने ओळखला जाणारा. आतमध्ये देखील स्विगीचे काही लोक आहेत, जर पाहिलं अनधिकृतपणे म्हणू शकतो आपण याला, अधिकृत म्हणू शकतो माहीत आहे, पत्र्याचं शेड टाकून रस्त्याचा हा एस टी रोडचा रस्ता आहे तिथे हा केलेला आहे. आणि हा मुलगा माझ्यासोबत जोडला गेलेला आहे, 2 मिनिटं लेट झाल्यावर याचा आय डी ब्लॉक करण्यात आलेला आहे, याला मारहाण करण्यात आली आहे. आपण त्यापासून काय झालं, कशामुळे तुला मारलं, काय फक्त 2 मिनिटं मला एक ऑर्डर लागलेला आहे तर मला 2 मिनिटं लेट झालं का, तर मी आतमध्ये गेलो म्हणजे त्यांना विचारलं, माझा आय डी ब्लॉक केला, आय डी प्रेशर करून माझा आय डी ब्लॉक केला, मेन मी जाऊन आतमध्ये जाऊन त्यांना विचारलं की आय डी का मला ब्लॉक केला, तर मला काय बोलतं की हाय टेम्परेचर आहे तुझ्या, म्हणजे काय टेम्परेचर चेक पण नाही केलं बरोबर, मला 2 मिनिटं लेट झालं म्हणून मला मी आतमध्ये जाऊन विचारलं माझ्या का असं केलं म्हणून, तर मला बोलतं की नाही मी असंच करणार आहे, माझी माझी 2 मिनिटं लेट झालं ना तर आमच्या पैसे कापणार आहे, त्यांचे तर काय पैसे कापत नाही तरी ते लोक बोलतो माझ्या पैशावर हात का उचलला. मी त्यांना काय बोललं की माझ्या हे सर्व विषय मी त्यांना विचारलं ना की त्यामुळे मला काय म्हणजे शिव वगैरे घालत होते तर मी पण त्यांना शिव घातलं, तर त्यामुळे मला येऊन म्हणजे इथे मच्छरी केली आणि नंतर मला इथे धक्का मारले आणि पाणी मागून त्यांच्या आतमध्ये कोणी कोणतरी होता ते येऊन मला नाही हात हात उचलला. आता या विषयाची तक्रार घेऊन कोणाला बोललायस का, कारण की इथून कांदिवलीत पोलीस चौकी ते जवळ लागेल त्याविषयी तुम्ही तक्रार द्यायला जाणार का? त्यामध्ये हात काढ शशी, हात काढ, गळ्यातून हात काढ. बिग न्यूज पाहणाऱ्या आणि सर्व प्रेक्षकांना मी सांगू इच्छितो, जी काही झोमॅटो आणि स्विगीमध्ये जी मुलं काम करतात त्या मुलांचा एक पर्सनल असा आय डी असतो आणि त्या आय डीच्या माध्यमातून असं असतं त्यांच्यावर कुठल्या प्रकारची तक्रार दिली तर त्यांचा आय डी हा रद्द करण्यात येतो. आज जर या 2 मिनिटाच्या उशिरासाठी त्याने ऑलरेडी मार खाल्लाय, मी त्याबद्दल बोलत नाही आहे जे काही झालं आहे त्याबद्दल, पण मात्र या मुलाचा आय डी जर रिजेक्ट झाला आणि पूर्ण घर ज्याच्या स्विगीवर हा जो काही काम करतो त्यावर पैसे येतात त्यावर याचं घर चालत असेल, तर
असा हा एक व्यक्ती जो स्वतः एक बिझनेस करतोय, धंदा करतोय, त्याच्यावर त्याचं पोट चाललंय, ह्याच्या पोटावर लात मारण्याचा अधिकार या हॉटेल धारकाला कोणी दिला, हा मोठा प्रश्न इथे उपस्थित राहतो. काय तुझी मागणी असेल? इकडच्या स्थानिक नगरसेवक असतील, इकडचे स्थानिक समाजसेवक असतील, जे नेहमी बोलत असतात की आम्ही सर्वसामान्यांसाठी सर्व करू, हे करू. काय असेल मागणी? काय तुला न्याय हवा? काय सांगतील चॅलेंज? एवढं नाही की मला मारलं ना, मी फक्त 20 एक माणसाचं मला 20 रुपये भेटतो, माझे घरी पण कोण नाही कमावणार, मी फक्त एकटं आहे. आणि मी यांच्या मुलाचा एक माणसाचं मला 20 रुपये भेटत आहे आणि हे लोक मला वरतून मारणार तर मी काय करणार? मला सांगा, मी काय करू शकतो? मला घरी पण कोण नाही आहे, मी एकटंच फक्त काम करतो, अजून कोण नाही आहे घरी पण. किती रुपये मिळतात स्विगीमधून जर आठवड्याला? काही ना म्हणजे काही माणसं 20 रुपये 30 रुपये भेटते, जास्त काय नाही. आणि तिथं जेव्हा मला स्विगीमध्ये काम करणारी सर्वसामान्य मुलं जी 200 ते 300 रुपये कमवत आहेत पर डे, म्हणजे त्यांचं जर आपण महिन्याचा हिशोब केला तर 10 ते 12 हजार रुपये त्यांचं महिन्याचं इन्कम असेल, आमदनी असेल, आणि 20-30 रुपयाच्या गोष्टीसाठी त्यांची ID रद्द होते. तर हा मग कुठला न्याय आहे? मला आवर्जून हा व्हिडिओ पाहणाऱ्यांना मी आजपर्यंत कधीही बोललो नाही आहे, पण मात्र असे हे हॉटेलधारक यांच्यावर मला उद्धवजी ठाकरे यांना विचारायचं आहे की यांच्यावर कारवाई होईल का? इकडच्या स्थानिक लोकांना मला विचारायचं आहे, इकडच्या स्थानिक प्रतिनिधींना विचारायचं आहे. जर अशा सर्वसामान्य मुलांवर असे अत्याचार होत असतील तर यांच्यासाठी पाठीशी कोण उभा राहिला? हा सर्वात मोठा प्रश्न मी बिग न्यूज मराठीच्या माध्यमातून इथे उभा करतो. आणि असंख्य असे स्विगी बॉयचे व्हिडिओ बाहेर येत असतात अशा या मुलांच्या पाठीशी. या पाठीमागे पाहिलं मोठे मोठे टॉवर दिसतील तुम्हाला, माझ्या पाठी इथे हिरानंदानी आहे, याच्या पाठी पाहिलं तर इथे मोठ्या मोठ्या बिल्डिंग आहेत, आज इथे मोठे मोठे लोक येणार आहेत. आणि हे स्विगी बॉय तुम्हाला घरापर्यंत सर्व्हिस देत आहेत, जेवण देत आहेत, सर्व देत आहेत. आणि यांच्यावर जेव्हा अन्याय होतोय तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहाल का? मोठा प्रश्न आहे. आणि या हॉटेलधारकावर काय होता पाहणारा विषय असेल. जसं की या मुलाने म्हटलंच आहे की मी चौकीत जाऊन कंप्लेंट करणार आहे साहजिकरित्या, पण मी प्रार्थना करीन की याची नोकरी जाऊ नये. स्विगीमध्ये काम करणारे लोक असतील, याचे वरिष्ठ असतील, त्यांना माझं निवेदन असेल की याच्या पोटावर पाय, याचा काही माथे फिरूनमुळे याच्या पोटावर पाय मारू नका. यावेळी कॅमेरा पर्सन संतोष बरोबर शशिकांत गोसाई, बिग न्यूज मराठी. जायच्या आधी एकच सांगतो, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, या मुलाला न्याय मिळण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही आवर्जून शेअर करा.